शासकीय कला महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या मान्य न होत असल्यामुळे कोंडून ठेवले होते. शहरातील शासकीय कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं मागील महिन्याच्या 18 तारखेपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं. यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यात याव्या, कायमस्वरूपी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी, कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या 5 प्राध्यापकांना काढून टाकण्यात यावं, या सर्व मागण्यांसाठी आज शासकीय कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता भरत गडवी यांच्या दालनात जाऊन त्यांना दुपारी 2 वाजता घेराव घालत त्यांच्या कॅबिनमध्ये डांबून ठेवले. या आंदोलनाचं नेतृत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे स्वप्नील बेगडे, मोहन भिसे, गोविंद देशपांडे, वैभव थोरात, शिवा देशमुख यांनी केले. याविषयी अधिष्ठाता भरत गडवी यांना विचारले असता याविषयी उच्च स्तरावर मंत्रालयात बोलणी सुरू आहे आणि विद्यार्थी हे आमचेच आहेत, त्यामुळे आपण पोलिसांना याविषयी कळवलं नाही, लवकरच मार्ग निघेल असं सांगितलं. संध्याकाळपर्यंत घेराव व कोंडून ठेवल्याची प्रक्रिया सुरूच होती.